गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. काय बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मस्त मजा केली. चला आजपासून आपण परत क्लास सुरू करतो आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता क्लासला अटेंटिव्ह राहायचं आहे. ओके, सगळे मजेत आहात ना? अभ्यास केला ना सगळ्यांनी? प्रॅक्टिस केली ना? डन. चला मग, सगळे आलेत का? चला आपण सुरू करूया. आता आपण कुठे होतो बघा, आपलं आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट बघत होतो. त्यामधला आपला टॉपिक सुरू होता दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर. कॅलेंडर हा कंटेंट किंवा घटक आपला सुरू होता. आज आपण ते कॅलेंडर म्हणजे काय तेच बघणार आहोत. आणि बालमित्रांनो, लक्षात ठेवा की हे जे कॅलेंडर आहे ना, हे तुम्हाला यापुढील पूर्ण आयुष्याकरिता कामाचं असणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये गेलं तरी कॅलेंडर तुम्हाला उपयोगाचं असणार आहे. किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला कॅलेंडरवरचे 2-3 प्रश्न ठेवलेलेच असतात. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कॅलेंडर हा जो आपला घटक आहे हा अतिशय काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही ते नक्की समजून घेता मला माहिती आहे. आज आपण काय करणार आहोत की कॅलेंडरची पूर्ण माहिती बघणार आहोत. ओके, म्हणजे दिनदर्शिका म्हणजे काय, कॅलेंडर म्हणजे काय, आहे की नाही? आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर आहे, आहे की नाही? तुमच्या प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर आहे, भिंतीवर कॅलेंडर असतं. तर ते कॅलेंडर कसं असतं, काय असतं, त्याच्यामध्ये कुठलं गणित असतं, कशाप्रकारे आपण त्यामध्ये आपल्या स्कॉलरशिपचे प्रश्न शोधू शकतो, म्हणजे स्कॉलरशिपमध्ये आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स जर घ्यायचे असतील कॅलेंडरचे, तर कशाप्रकारे आपण कॅलेंडरचा अभ्यास केला पाहिजे किंवा पाहिलं पाहिजे, हे तुम्ही आज इथे शिकणार आहात. ओके, चला तर मग सुरू करूया. ऑल ऑर तुम्ही सगळे रेडी आहात नक्की? ओके, चला तर मग बघा बालमित्रांनो, आपल्याला या उपघटकात म्हणजे आपण बघितले की कुट प्रश्न हा घटक बघत आहोत आपण, आणि त्यातील जो उपघटक आहे किंवा कंटेंट आहे आपल्याला कुट प्रश्न, आणि त्यातलं सब युनिट किंवा सब कंटेंट काय आहे, तर पझल्स अँड प्रॉब्लेम्स, त्याचा दिनदर्शिका किंवा कॅलेंडर. आपण दिनदर्शिकेसंबंधी माहिती बघतोय. मग आता दिनदर्शिकेबद्दल काय विचारलं जातं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा नवोदयच्या एक्झाममध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात, काय विचारले जातात, तर या उपघटकामध्ये, या उपघटकाच्या प्रश्नांमध्ये वर्ष, त्यातील एखाद्या दिवसाची तारीख, वार इत्यादी माहिती विचारलेली असते. आणि त्या आधारे त्या किंवा इतर वर्षातली किंवा दुसऱ्या एका दिवसाचा वार किंवा इतर माहिती आपल्याला काढून द्यायची असते. बघा की आपल्याला काय करायचं असते की याच्यामध्ये प्रश्न आपल्याला कसे विचारले जातात, की वर्ष किंवा एखाद्या दिवसाची तारीख किती आहे हे विचारलं जातं, किंवा एखाद्या दिवसाचा वार कोणता आहे ते आपल्याला विचारलं जातं, आणि त्या वर्षीचं किंवा दुसऱ्या इतर वर्षीचं दुसऱ्या वर्षाचं माहिती आपल्याला विचारलं जाते. तसेच वर्ष, दिवस किंवा तारीख अशा प्रकारेच आपल्याला या कंटेंटमध्ये विचारला जातो. आता आपण सर्वप्रथम दिनदर्शिका कशी असते, काय असतं नेमकं, तिच्यामध्ये काय असतं किंवा कॅलेंडरमध्ये काय असतं, हे आज आपण समजून घेऊया. ओके, चला बघा. आता बघा, एक सामान्य वर्ष म्हणजे जे कॉमन इयर असतं, म्हणजे आता कॉमन इयर आहे म्हणजे दुसरं पण इयर आहेच, याचा अर्थ जर तुम्ही आता मॅडम जर तुम्हाला कॉमन इयर सांगत आहे तर म्हणजे दुसरं पण कुठलं तरी इयर आहे. जर मग कॉमन इयर म्हणजे सामान्य वर्ष, एकूण दिवस 365, म्हणजे बघा जे कॉमन इयर असतं त्याला टोटल जे डेज असतात ते किती असतात, 365 एवढे दिवस, म्हणजे एकदम कॉमन इयरचे असते. सामान्य जे वर्ष असतं त्याचे सगळ्या वर्षाचे दिवस किती असतात, एकूण दिवस 365 लक्षात ठेवायचं, एका वर्षाचे दिवस 365. आता 365 दिवस म्हणजेच 52 weeks, आठवडे, 52 weeks आठवडे प्लस एक दिवस. आता हे कसं काढलं, आता तुम्हाला वाटेल की मॅडम हे कसं काढलं, हे 52 आठवडे कुठून आले किंवा हा 1 दिवस कसा काय आहे. बघा काय केलं, 365 7 जर भागलं तर आपल्याला 52 weeks मिळतात, आणि जी बाकी उरते ती 1 उरते, त्यामुळे तो 1 दिवस. तुम्ही सॉल्व करून पहा हे, आणि तुम्हाला इथे 52 आठवडे आणि जी बाकी आहे किंवा जी आपली रिमाइंडर असते ते 1 आपल्याला मिळणार आहे. बघा
अशा प्रकारे जर तुम्ही सोडून बघितलं तर तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे, म्हणजे 365 डेज आहेत आणि 7 दिवसांचा आपला एक वीक होतो. ओके, 365 डेज आहेत, 7 दिवसांचा आपला एक वीक होतो, आठवडा होतो. आणि म्हणून हे जे आपलं कॉमन इयर आहे, या कॉमन इयरमध्ये 365 डेज असतात, त्यामध्ये 52 वीक्स प्लस 1 एक दिवस असतो. पूर्ण टोटल 52 वीक्स असतात किंवा आठवडे असतात आणि एक आणखी एक दिवस असतो. तर हे कसं काढलं, तर हे याला डिवाइड केलं करून काढलेलं आहे. तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा बरोबर आहे की नाही. बघा, आता यामुळे एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो. बघा, आता काय होतं की 52 आठवडे प्लस 1 दिवस, इथं हा लक्षात ठेवायचा बालमित्रांनो, लक्षात ठेवा की कॉमन इयर असेल तर एक दिवस पुढे सरकतो, हा एक दिवस लक्षात ठेवायचा. 52 वीक्स आणि 1 डे, हा जो 1 डे आहे तुमचा, हा एक दिवस हा लक्षात ठेवायचा की एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो. म्हणजे कॉमन जर इयर असेल तर त्या कॉमन इयरमध्ये त्या वर्षीचा जो पुढचा वार आहे पुढचा, तो एक दिवस पुढे सरकतो. म्हणजे आता कसं तर समजून घेऊ आपण. जसं 2013 या वर्षी 3 ऑगस्टला शनिवार आहे. ओके, समजा तुम्ही असं लक्षात घ्या, सपोज असं लक्षात घ्या की 2013 कॅलेंडर आहे, त्या कॅलेंडरमध्ये ऑगस्ट मंथमध्ये 3 ऑगस्टला कुठला डे आहे, कुठला वार आहे, तर शनिवार आहे. कॉमन इयर असेल तर, ओके, पुढचं पण इयर समजून घेऊया. कॉमन इयर, ओके, 3 ऑगस्टला शनिवार असेल आहे, तर मग आता बघा, हे 2013 आहे, 2013 3 ऑगस्टला सॅटरडे आहे, तर 2014 3 ऑगस्टला संडे राहणार आहे. म्हणजे एक दिवस तो पुढे गेला, सॅटरडेचा एक दिवस पुढे गेला. हेच इथं सांगितलं आपल्याला की जर कॉमन इयर असेल तर 52 वीक्स असतात प्लस एक दिवस असतो, आणि तो एक दिवस म्हणजेच त्या तारखेचा पुढच्या वर्षाचा एक दिवस पुढे जातो. जसं जर 2013 ते कुठलं पण घ्या तुम्ही, पण ते कॉमन इयर असलं पाहिजे. जे कुठलं इयर घ्या ते कॉमन इयर असलं पाहिजे. तर त्या कॉमन इयरमध्ये जर कोणताही महिना घ्या, इथे जर तुम्ही कोणता घेतला, फेब्रुवारी घेतला किंवा जानेवारी घेतला, 3 जानेवारीला जर इथे शनिवार असेल तर 2014 3 जानेवारीला रविवार असणार, एक दिवस काय होणार आहे, तो पुढे सरकणार आहे, पुढे जाणार आहे. हे लक्षात ठेवा. ह्या ट्रिक्स याच्यासाठी लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला मग ते स्वाध्याय किंवा त्यावर आलेले स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये त्यावर आलेले क्वेश्चन पटापट सॉल्व्ह करता येतील. ओके, देन चला नेक्स्ट बघूया आपण. बघा, आता 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो. बघा, कॉमन इयर आहे, कॉमन इयरला 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो. ओके, आता हे कसं सांगा बघा. आता मी हे तुम्हाला समजून सांगते कॅलेंडरवरून, प्रत्यक्ष कॅलेंडरवरून. तुमच्या घरी पण कॅलेंडर आहे, तुम्ही सगळ्यांनी ते कॅलेंडर बघायचं, अभ्यासायचं, कारण प्रत्यक्ष जेव्हा आपण कृती करतो तर ती आपल्या जास्त लक्षात राहते. आहे की नाही, कुठली गोष्ट आपण करून पाहतो ती गोष्ट जास्त लक्षात राहते. बघा, आता आपलं 2021 सुरू आहे आणि हे कॉमन इयर आहे. ओके, आता कॉमन इयर आहे, पुढचं मी समजून सांगते तुम्हाला. आता हे 2021, ओके, कुठलं पण कॅलेंडर घ्या, असं नको की काल निर्णयच असायला पाहिजे. कुठलं पण ज्या तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते कॅलेंडर बघा. आता हा झाला जानेवारी, ओके, जानेवारी 2021 हे कॅलेंडर आहे, हे कॉमन इयर आहे. कुठलं इयर आहे, कॉमन इयर आहे. आता या कॉमन इयरला बघा, 1 तारीख किंवा 1 ही जी 1 डेट आहे ही कधी आलेली आहे, कोणत्या दिवशी आली आहे सांगा सगळ्यांनी. बघा, कोणता दिवस आहे, शुक्रवार. कोणता दिवस आहे, शुक्रवार, म्हणजे फ्रायडेला. बघा, 2021 जानेवारीमध्ये बघा, 1 जानेवारीला जो वार असतो कोणता वार आहे मग 1 जानेवारीला, सगळ्यांनी सांगा मला चार्टमध्ये, पटापट लिहून पाठवा चार्टमध्ये की 1 जानेवारीला कोणता दिवस आहे, फ्रायडे आहे. मग त्यांनी काय म्हटलं, तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो. म्हणजे बघा, आता फ्रायडे आहे 1 जानेवारीला, तर या वर्षी 31 डिसेंबरला कोणता दिवस असला पाहिजे सांगा, कोणता वार असला पाहिजे, पटापट लिहून पाठवा मला.
बघूया आपण, आपणच बघून घेऊ ना आपल्या कॅलेंडरमध्ये. बघा मी डिसेंबर काढला, काढला डिसेंबर आणि बघा बघा रे माझ्या बालमित्रांनो, बघा फ्रेंड्स सगळ्यांनी, बघा 31 डिसेंबरला कुठला वार आलेला आहे बघा. आहे आहे फ्रायडे बघा, म्हणजे इतकं निश्चित आहे हे. 2021 हे कॉमन इयर असल्यामुळं बघा 1 जानेवारीला जो वार आला, आपण बघितलं की 1 जानेवारीला शुक्रवार आला होता किंवा फ्रायडे आला होता, तर 31 डिसेंबरला सुद्धा फ्रायडे आलेला आहे. तर बालमित्रांनो हे लक्षात ठेवा काळजीपूर्वक सगळ्यांनी. बघा मी प्रत्यक्ष दाखवलं, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या घरच्या कॅलेंडरमध्ये बघा, बघा हे दिसतंय तुम्हाला, हा वार दिसतोय फ्रायडे शुक्रवार. म्हणजे इतकं मस्त मज्जा आहे यामध्ये, कॅलेंडरमध्ये इतकी मजा आहे. तुम्हाला माहित होती का ही मजा, तुम्हाला माहित होती का किती छान मजा आहे, की 1 जानेवारीला जो दिवस असणार आहे तोच 31 डिसेंबरला असणार आहे. इतकी छान मजा आहे बघा. मग आता त्यांनी काय म्हटलं बघा, इथे कंडिशन दिली आहे, लीप वर्षात मात्र वार 1 दिवस पुढचा असेल. आता जेव्हा लीप वर्ष असेल, आता लीप वर्ष बघा, मी तुम्हाला म्हटलं जर कॉमन इयर आहे तर दुसरं इयर आहे, आता एक कॉमन इयर आणि दुसरं लीप इयर असते. मी लीप इयर तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे. आता त्यांनी सांगितलंय की लीप इयर मध्ये तो जो वार आहे, समजा 31 जानेवारीला जर आता 1 जानेवारीला फ्रायडे आला होता कॉमन इयरला, पण लीप इयरला जर 1 जानेवारीला फ्रायडे आला असेल तर 31 डिसेंबरला तो फ्रायडे न येता तो 1 दिवस पुढचा असेल. म्हणजे फ्रायडेच्या पुढचा 1 दिवस कुठला आहे, सॅटरडे बरोबर. जर 1 जानेवारीला शुक्रवार असेल लीप इयरमध्ये तर तो 31 डिसेंबरला शनिवार असतो. हे नक्की लक्षात ठेवा, कॉमन इयरला तोच वार असतो, तोच दिवस असतो, पण मात्र लीप इयरला तो 1 दिवस पुढे जातो. 1 जानेवारीला जो दिवस आला असेल 31 डिसेंबरला कॉमन इयरला सेम टू सेम, पण जर लीप इयर असेल तर मात्र 1 जानेवारीला जो दिवस आला असेल त्याच्या 1 दिवस पुढे 31 डिसेंबरचा दिवस असतो. ओके, देन पुढे बघू आपण. त्यामुळे 1 जानेवारी रोजी असलेला वार त्या वर्षात 53 वेळा येतो. बघा हे लक्षात ठेवा की जर कॉमन इयरला 52 वीक्स आहेत, है ना, कॉमन इयरला 52 वीक्स आहेत, तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं की 1 जानेवारीला असणारा वार 31 डिसेंबरला येतो, आणि म्हणून त्या वर्षात जो कोणताही एक वार असेल 1 जानेवारीला, म्हणजे फ्रायडे 1 जानेवारीला कोणता वार होता, शुक्रवार होता, फ्रायडे होता, हा जो शुक्रवार असतो, हा शुक्रवार 1 जानेवारीला जो कोणता वार असेल, इथे शुक्रवार होता तू, म्हणजे 2021ला शुक्रवार आहे, हा शुक्रवार 53 वेळा येणार आहे आपल्या या वर्षात. किती वेळा येणार आहे, 53 वेळा. आता तुमचं काम काय आहे, तुम्ही सगळ्यांनी या वर्षीचं कॅलेंडर पाहायचं घरी, आणि त्या कॅलेंडरमध्ये बघायचं 1 जानेवारीला फ्रायडे आलेला आहे, आणि तुम्ही मोजायचं पूर्ण कॅलेंडरमध्ये तो किती दिवस आलेला आहे फ्रायडे, तो किती दिवस आला असला पाहिजे, तो 53 दिवस आलाच असला पाहिजे. ओके बरं, तुम्हाला सगळ्यांना कळतंय का, समजतं का, मला पटापट चॅटमध्ये लिहून पाठवा. चला सगळ्यांनी लिहून पाठवा की तुम्हाला व्यवस्थित समजत आहे. ओके व्हेरी गुड, शाबास. आता आपण पुढे जाऊया, नेक्स्ट बघूया. बघा सोमवारी सुरू होणारा सप्ताह रविवारी संपतो. आता सोमवारी म्हणजेच मंडेला जो आपला वीक सुरू होतो तो संडेला संपतो, हे सगळ्यांना माहित आहे. मंडेला वीक सुरू होतो आणि संडेला संपतो. आपली शाळा पण मंडेला सुरू होते आणि संडेला आपल्याला सुट्टी असते, असे की नाही. हॉलिडे सध्या तर आपली मजाच मजा आहे, आपल्याला सुट्टी सुट्टी आहे की नाही. आणि मंडेला सुरू होणारा वीक हा संडेला संपतो, म्हणजे 7 दिवसांनी. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की 7 दिवसाचा 1 वीक असतो, 7 दिवसांचा 1 आठवडा असतो. 8व्या दिवशी पुन्हा सोमवार येतो, म्हणजे 7 दिवस झाले की पूर्ण 8व्या दिवशी परत मंडे येतो, म्हणजे 7 डेजचा वीक असतो. मंडेला सुरू होणार, संडेला संपणार, परत 8व्या दिवशी मंडे येणार. ओके बेटा, चला एकदम सोपं आहे, पुढलं बघूया. लीप वर्ष, आता बघा मी तुम्हाला सांगितलं कॉमन इयर आणि लीप इयर असतं. आता लीप इयर म्हणजे काय, कॉमन इयर समजून घेतलं तुम्ही, आता लीप इयर म्हणजे काय समजून घेऊया. इसवी सनाच्या ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, बघा
म्हणजे जे कुठलं आपलं वर्ष आहे, इसवी सन आपण म्हणतो 2021, इसवी सन 2020, 2021, 2020 असं म्हणतो ना आपण, तर हे जे वर्ष आहे किंवा हे जे साल आहे आपलं वर्ष इयर, त्या इयरला 4 ने पूर्ण भाग जातो. पूर्ण म्हणजे निश्चेष, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपल्या क्लासमध्ये झालाय निश्चेष म्हणजे काय. तर जेव्हा याला पूर्ण 4 ने पूर्ण भाग केला पाहिजे, तो 4 ने डिव्हिजिबल असला पाहिजे. 4 ने जेव्हा त्याला डिवाइड केला तर जर आपल्याला बाकी 0 उरेल, काहीच उरणार नाही, तेव्हा ते इयर लीप इयर असणार आहे. आणखी एक कंडिशन आहे की ज्या शतक वर्षाला, शतक वर्ष म्हणजे पूर्ण, समजा तर 2000 हे शतक वर्ष आहे, पूर्ण शतक म्हणजे पूर्ण 100, ओके, या शतक इयरला 100 इयर समजा, या शतक वर्षाला 400 ने पूर्ण भाग जातो. आता आपण करून बघूये, हां करके देखो. समजा आता हे 2000 आहे, हे लीप इयर आहे का हे आपण बघूया, ओके. एक तर याला 4 ने भाग जायला पाहिजे, किंवा आता हे पूर्ण इयर असल्यामुळे, पूर्ण शतक इयर वर्ष असल्यामुळे याला 400 ने भाग जातो का हे आपण पाहूया, याला डिव्हिजल करून बघूया सगळ्यांनी. चला करा पटापट, चला बघूया आपण करून. आता बघा, 400 जर 400 5 केले तुम्ही, 400 5 2000 होते. बघा बघा, पूर्ण भाग गेलाय. बघा 400 जर तुम्ही आणि मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळतं, 2000. म्हणजे 400 ने 2000 पूर्ण भाग जातो, म्हणजेच 2000 हे इयर कोणतं इयर आहे, हे लीप इयर आहे, हे लीप वर्ष आहे. समजलं का तुम्हाला? आता एकतर 4 ने भाग जायला पाहिजे पूर्ण, किंवा जर ती पूर्ण शतक संख्या असेल तर त्याला कितीने भाग जायला पाहिजे, 400 ने भाग जायला पाहिजे, तर ते लीप इयर असतं. बघा, इसवी सनाच्या ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो आणि ज्या शतक वर्षाला 400 ने पूर्ण भाग जातो त्यांना लीप वर्ष म्हणतात. आता 400 बघितलं आपण, आता आपण 4 बघूया. आता एक आपण बघूया की 2021 जे आहे आपलं हे लीप इयर आहे काय बघूया. मी तुम्हाला कॉमन इयर सांगितलंय, पण आहे की नाही हे कसं कळणार हे बघूया आपण. तुम्हाला दिसतंय का खालचं बेटा? खालचं दिसते. अच्छा, मी वर तुम्हाला इथे समजून सांगते, वर ओके, इथे सांगते समजून तुम्हाला. इथे घेऊया आपण 2021. आता याला 4 ने जाते का बघूया आपण, ओके. आता बघा, 4 5 जा, ओके, 0 0, 4 5 20. बघा इथे 1 उरला खाली, किती उरलाय, 1 उरलाय. म्हणजे बाकी उरते ना, बाकी उरते म्हणजे हे लीप इयर नाही आहे, म्हणजे 2021 हे लीप इयर नाही आहे, ओके, कारण बाकी खाली उरत आहे. मग आता आपण बघूया की हे आहे का मागचं वर्षी, म्हणजे मागचं जे वर्ष होतं आपलं 2020 ते लीप इयर होतं का हे बघूया आपण. बघा, 2020 हे लीप इयर आहे का बघूया. 4 ने आपण त्याला काय करूया, डिवाइड करून बघूया. बघा, 4 5 20 0 0 20 4 5 20. आता 20 मधून 20 मायनस केलं तर काय उरणार आहे, 0. म्हणजेच 2021 ही लीप इयर नाही, मात्र मागच्या वर्षी 2020 होतं ते मात्र काय होतं, लीप इयर होतं. आता तुम्हाला समजलं का? आता तुम्हाला होमवर्क काय आहे बघा, सगळ्यांनी लिहून घ्या होमवर्क तुमचं, की तुम्ही काय करायचं आहे बघा, 1901 पासून, ओके, म्हणजे 1901 पासून डायरेक्ट 2021 पर्यंत बघा, 1901 पासून 2021 पर्यंत कोणकोणते लीप इयर आहे ते तुम्हाला शोधून काढायचे आहे, ओके. 1901 या सालापासून 2021 या सालापर्यंत, या इयर पर्यंत तुम्हाला लीप इयर कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला शोधून काढायचे आहे, ओके. हे तुम्हाला होमवर्क आहे,
आणि सगळ्यांनी ते होमवर्क ग्रुपवर आपल्याला सेंड करायचं आहे किंवा मला पर्सनली पाठवायचं आहे. ठीक आहे, चला म्हणजे लीप इयर कळलं तुम्हाला की इसवी सणाच्या ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो आणि ज्या शतक वर्षाला 400 ने पूर्ण भाग जातो त्यांना लीप वर्ष म्हणतात. आता तुम्हाला लीप वर्ष माहित झालं, लीप इयर. आता पहा कॉमन इयरचे दिवस किती असतात. कॉमन इयरचे बघा, कॉमन इयरचे 365 दिवस असतात, पण लीप वर्षाचे दिवस मात्र लीप इयरचे 366 असतात. 366 दिवस असतात आणि 366 दिवस म्हणजेच 52 weeks + 2 days. बघा इथे काय होतं, 52 weeks + 1 day होता, कारण ते 65 आणि 66 असल्यामुळे 2 दिवस जास्त झालेले आहे. याला पण परत 7 डिवाइड केलेलं आहे. 366 7 भागल्यामुळं त्यांना बरोबर 52 आठवडे आणि 2 दिवस बाकी उरलेले हे मिळालेलं आहे. यामुळे एखाद्या वर्षी असलेला वार पुढील वर्षात 2 दिवस पुढे सरकतो. जसं इथे एखाद्या वर्षी असलेला वार 1 दिवस पुढे सरकत होता, म्हणजे 2013 जर 3 ऑगस्टला शनिवार आला असेल तर 2014 3 ऑगस्टला रविवार येईल. पण लीप इयरला मात्र या 3 ऑगस्टला शनिवार असेल, लीप इयर असेल तर शनिवार असेल तर इथे रविवार नाही तर सोमवार येईल, मंडे. जर इथे सॅटरडे असेल तर इथे मंडे येईल लीप इयर मध्ये, कारण लीप इयर मध्ये 1 दिवस जास्त असतो. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा, लीप इयर मध्ये 1 दिवस जास्त असतो म्हणून 52 weeks and 2 days असतात. त्यामुळे पुढल्या वर्षी तोच वार 2 दिवस पुढे सरकतो. ओके, देन समोरच बघूया. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात, यामुळे 1 जानेवारी व 2 जानेवारी रोजी असलेले वार वर्षात 53 वेळा येतात. आपण काय बघितलं होतं इथे बघा, 53 हे बघा कॉमन इयर असेल तर 1 जानेवारीला जो दिवस असेल ते 53 दिवस असतात, है ना. पण लीप इयर मध्ये काय आहे बघा की 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला जे दिवस येतात ते पूर्ण वर्षभर 53 वेळा येतात. ओके, मग त्यासाठी तुम्हाला आता कोणतं कॅलेंडर पाहावं लागेल, त्यासाठी तुम्हाला आता 2020 कॅलेंडर पाहावं लागेल. बघा बालमित्रांनो, आपल्याकडे आता हे 2020 सुद्धा कॅलेंडर आहे. आता 2020 कॅलेंडर तुम्हाला माहित आहे, आता लीप इयर आहे, है ना. 2020 लीप इयर आहे. कसं आहे आता बघा, आता छान समजून सांगता येईल मला तुम्हाला. याला आपल्याला 4 जर डिवाइड केलं तर पूर्ण भाग जातो का हे बघायचं आहे. आपण बघितलं होतं बघा, 4 5 20 0, मग 2 घेतले 0, इथे 2 परत 0 घेतला 20, 4 5 20. बघा इथे जी आपली बाकी आहे ही 0 आलेली आहे, त्यामुळे ही जे 2020 जी इयर आहे हे लीप इयर आहे, लीप वर्ष आहे. ओके, आता आपण बघितलं की जर कॉमन इयर असेल, म्हणजे कॉमन इयर असेल तर तेव्हा 1 जानेवारीला जो दिवस येतो, 1 जानेवारीला जो दिवस असतो तोच 31 डिसेंबरला असतो. बघितलं आपण कॉमन इयरला, है ना. आता बघा जर लीप इयर असेल तर लीप इयरला 1 जानेवारीला किंवा 1 जानेवारीला जो दिवस असेल तर 31 डिसेंबरला तो 1 दिवस पुढे जातो. बघू आता, आपल्याकडे ते पण कॅलेंडर आहे, आपल्याकडे लीप इयरचं पण कॅलेंडर आहे. बघा लीप इयरला एक जानेवारीला कुठला दिवस आहे, बुधवार, म्हणजेच वेनसडे. सगळ्यांनी बघा, बघा जानेवारी 2020 आहे ना, बघा 1 जानेवारीला कुठला दिवस आहे, वेनसडे आहे. मग आता 31 डिसेंबरला कुठला येईल सगळ्यांनी बघूया. बघा 31 डिसेंबर आहे, बघा डिसेंबर दिसतो महिना 2020 इकडे बघा 31 डिसेंबर. बघा 31 डिसेंबर, बघा गुरुवार आला, बुधवारच्या पुढे 1 दिवस गुरुवार आहे ना, म्हणजे वेनसडे नंतर ट्यूसडे आहे की नाही. बघा आहे की नाही मजा, खूप मजा आहे, म्हणजे शिकण्यात खूप मजा आहे. किती मजा आहे की जर कॉमन इयर आहे तर 1 जानेवारीला जो दिवस आहे तोच 31 डिसेंबरला येणार आहे, पण लीप इयर आहे तर मात्र तो 1 दिवस पुढे जाणार आहे,
म्हणजे इथे जर तो बुधवार असेल इथे तो गुरुवार होणार आहे. किती इझी आणि किती मस्त आहे की नाही. आणि त्यांनी काय म्हटलं होतं की 1 जानेवारीला जो दिवस असेल कॉमन इयरला, 1 जानेवारीला जो दिवस असेल कॉमन इयरला तो 53 वेळा येतो त्या वर्षामध्ये, कारण ते 365 दिवस असतात आहे की नाही. पण इथे काय म्हटलं आहे 1 जानेवारीला आणि 2 जानेवारीला जे दिवस असतील. आता आपण बघितले इथे बुधवार आहे 1 जानेवारीला म्हणजे वेनसडे आणि 2 जानेवारीला गुरुवार आहे म्हणजे ट्यूजडे. हे दोन्ही वार 53 वेळा येतात त्या पूर्ण फुल इयर मध्ये 366 डेजला. याच्यामध्ये बघा आता 2020 जे आपला जो कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये बघा की हा जो बुधवार आहे आणि गुरुवार आहे म्हणजे वेनसडे आणि ट्यूजडे आहे 53 वेळा आले आहेत का हे तुम्ही बघा, शोधून काढा. हे होमवर्क आहे, हे तर करावंच लागेल, कारण जोपर्यंत तुम्ही करून बघणार नाही तोपर्यंत माझ्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. एकदा तुम्ही करून बघितलं की तुमचा विश्वास बसणार आणि तुमच्या लक्षात राहणार आहे कायम की जर कॉमन इयर असेल तर 1 जानेवारीला जो वार असेल तो 31 डिसेंबरला असतो, मात्र लीप इयर असेल तर तो 1 दिवस पुढे सरकतो. एकदम सोपं. इकडे 365 दिवस, इकडे 366. का बरं? कारण याचा जो फेब्रुवारी आहे किंवा याचा फेब आहे तो 29 दिवसचा असतो, मात्र याचा जो फेब आहे याचा फेब्रुवारी हा मात्र 28 दिवसचाच असतो. कॉमन इयरला हा कॉमन इयरला 28चा असतो, हा कॉमन लीप इयरला 29चा असतो. त्यामुळे हे 365 आणि हे 366, इकडे 52 वीक्स आणि 1 डे, इकडे 52 वीक्स आणि 1 डे असतो, तर इकडे मात्र 52 वीक्स आणि 2 डेज असतात. ओके, किती सोपं आणि किती छान आणि किती सहज समजणार आहे बघा. किती मजा आहे, किती मजा आहे, किती इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. चला आता आपण पुढे बघूया की आणखी काय आपल्याला समजून घेता येईल. बघा बालमित्रांनो, आपण समजून घेतोय पुढचा टप्पा. बघा लीप वर्षात, आता जे लीप इयर असेल तर लीप इयरला 1 जानेवारीला जर बुधवार असेल ओके, तर पुढील वर्षीच्या 1 जानेवारीला शुक्रवार असेल. बघा आता इथे आपल्याकडे दोन्ही कॅलेंडर आहे, एक लीप इयरचा आहे आणि एक कॉमन इयरचा आहे. समजा बघा आता 2020 हे आपलं लीप इयर आहे ओके. त्यांनी काय म्हटलंय लीप वर्षात 1 जानेवारीला बुधवार. समजा इथे 1 जानेवारीला बुधवार, अरे वा आपला पण बुधवारच आलाय, तर 1 जानेवारीला बुधवार आला असेल तर पुढील वर्षाच्या 1 जानेवारीला म्हणजे हे लीप इयर आहे, हे पुढचं वर्ष आहे, तर बघा 1 जानेवारीला शुक्रवार असेल. आहे शुक्रवार. बघा जर लीप इयरला 1 जानेवारीला बुधवार आहे तर त्याच्या पुढचं जे वर्ष आहे त्या वर्षाच्या 1 जानेवारीला 2 दिवस पुढे तो दिवस जाणार आहे, म्हणजेच तो शुक्रवार असणार आहे. म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी परत कंडिशन टाकली आहे की लीप वर्षातील 28 फेब्रुवारी पर्यंतच्या दिवसाचे वार. बघा आता हा जो हे जे लीप इयर आहे आपलं 2020 हे आपलं लीप इयर आहे, तर या लीप इयरच्या 28 तारखेपर्यंत बघा 28 फेब्रुवारी दिसते 28 फेब्रुवारी या लीप इयर असल्यामुळे 29चा आहे हा फेब्रुवारी. तर त्यांनी म्हटलं की लीप वर्षातील 28 फेब्रुवारी म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंतचे इथपर्यंतचे जे दिवस आहेत वार, हे इथपर्यंतचे जे दिवस आहेत ते पुढील वर्षात 2 दिवसांनी पुढे जातात ओके. म्हणजे इथपर्यंत 27 फेब्रुवारी असेल तर ते पुढे 2 दिवस सरकणार आहे. म्हणजे इथे कोणता दिवस आहे? गुरुवार आहे 27 फेब्रुवारीला, तर तिकडे कोणता राहणार आहे? शनिवार राहणार आहे. 2 दिवस पुढे जातात, मात्र बघा 2 दिवसांनी पुढे जातात. कुठपर्यंत? 28 फेब्रुवारीपर्यंतचे दिवस 2 दिवस पुढे जातात, मात्र 28 फेब्रुवारी नंतरच्या दिवसाचे वार पुढील वर्षात 1 दिवसांनी पुढे जातात. बघा हे लीप इयर आहे आपलं 2020 आणि याच्यामध्ये फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत इथपर्यंत 2 दिवस पुढे जातात दिवस, मात्र इथून 29 तारखेपासून मात्र 1 दिवस पुढे जातात दिवस. कळलं? म्हणजे 28 तारखेपर्यंत 2 दिवस आणि 2 दिवसांनी पुढे जातात, मात्र 28 फेब्रुवारी नंतर म्हणजे 29 तारखेपासून 1 दिवसांनी दिवस पुढे जातात. हे बघून घ्या, दोन्ही कॅलेंडर जवळ घ्या आणि हे तुम्ही टॅली करून बघा ओके. पुढे जाऊ बघा मित्रांनो, नेक्स्ट गंमत बघून घेऊया आपण. काय म्हटलंय बघा, महिन्यातील 1, 2, 3 या तारखांना म्हणजे डेटला जे वार येतात म्हणजे जे डे येतात तेच वार अनुक्रमे 29, 30 आणि 31 तारखांना येतात.
महिन्यातील कोणते वार 5 वेळा येतात हे यावरून ठरवता येते. बघा किती सोपं आहे, कॉमन इयर. हा बघा, आता बघा कॉमन इयर आहे हे 2021 जानेवारी. महिन्यातले 1, 2, 3 म्हटलं त्यांनी. बघा 1, 2 आणि 3 बघा, म्हणजे फ्रायडे सॅटरडे संडे. ओके, 1, 2, 3 ह्या तारखांना जे वार आले आहे तेच बघा. 29, 30 आणि 31 बघा. 29, 30 आणि 31 बघा, बरोबर 1 तारखेला 29 आला आहे. बघा 1 लाच 29 आहे, 2 लाच 30 आहे आणि 3 ला 31 आहे. म्हणजे बघा जे जे दिवस 1, 2, 3 ला असतात तेच 29, 30 आणि 31 ला असतात, हे लक्षात ठेवा. महिन्याच्या महिन्यातील 1, 2, 3 या तारखांना जे वार येतात तेच वार 29, 30 आणि 31 ला येतात. दुसरा महिना बघू आपण, हा महिना बघूया. कुठलाही महिना घ्या, एप्रिल महिना घेतला आपण. बघा एप्रिल महिना घेतला. ओके, आता इथे बघा 1, 2, 3. आता बघा इथे हा एप्रिल 30 डेजचा असल्यामुळे, एप्रिल हा 30 डेजचा असल्यामुळे 1 आणि 2 इकडे 29 आणि 30 झाले. इथे 31 का आला नाही, कारण हा 30 दिवसांचा डेज आहे. बघा इतकं सोपं आहे की कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही महिन्याच्या 1, 2, 3 या तारखेला या डेटला जे दिवस असतील तेच 29, 30 आणि 31 ला असतात, हे लक्षात ठेवा. आणि मग यावरून काय लक्षात येते आपल्या, तर यावरून लक्षात येते की 5 डेज कोणते कोणते आहेत, त्या महिन्यातले 5 डेज कोणते कोणते आहेत. मग बघा आपल्या बरोबर 5 डेज बघा, 1, 2, 3 या तारखेला जे दिवस आहेत तेच दिवस 5 दिवस आहे. 31 डेजचा जर महिना असेल तर ही कंडिशन आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, किती सोपं झालं आहे. आता जर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये प्रश्न आला की जर जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला शुक्रवार असेल, जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला शुक्रवार असेल तर त्या महिन्याच्या 29 तारखेला कोणता वार असेल, अगदी सोपं आहे, तोच वार असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं की 1, 2 आणि 3 ला जो वार असतो तो अनुक्रमे पुढे सरकतो. मग तुम्हाला जर प्रश्न आला की जानेवारी महिन्याच्या 3 तारखेला जर संडे असेल तर त्याच महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार असेल, कोणता असेल, तो संडे असेल. इतके सोपे आहे जर तुम्ही हे समजून घेतलं तर. आज मात्र तुम्हाला पूर्ण कॅलेंडर लाल लाल करायचं आहे घरचं. ओके, हां, आणि आता बघा हा इतकं सोपं याच्यावरून आपल्याला कॅलेंडरवरून समजला. आता आपण पुढचा टप्पा बघूया. बघा पुढे बघूया बालमित्रांनो, फ्रेंड्स, नाऊ कंटिन्यू दॅट की लीप वर्ष नसेल तर. आता लीप वर्ष नाही म्हणजे कॉमन इयर आहे तर काय होते की फेब्रुवारी मार्च यामधले 28, कारण फेब्रुवारी हा 28चा असतो ना कॉमन इयरला, है ना, त्यामुळे फेब्रुवारी व मार्च मधील 28 पर्यंत प्रत्येक तारखेचा वार हा सेम टू सेम असतो, सारखाच असतो. बघूया आपण असं असतं का. बघा हे लीप इयर नाही आहे आपलं 2021. आता यामधला फेब्रुवारी काढूया आपण, फेब काढूया. बघा फेब काढला, आता फेब हा 28 दिवसांचा असतो. बघा 28 दिवसांचा आहे की नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की हा फेब्रुवारी आणि हा मार्च, याच्यानंतर येणारा मार्च, यांचे 28 डेजपर्यंत सेम टू सेम दिवस असतात. बघा इथे पण 28 संडेला आहे, इथे 28 संडेला आलेला आहे. बघा आता तुम्ही बघितलं तर इथे जर सोमवारला म्हणजे मंडेला 1 आहे, इथे पण मंडेला 1 आहे. ओके, तुम्ही सगळे संडे बघितले तर 7, 14, 21, 28 आहे. फेबचे पण सगळे संडे बघा, 7, 14, 21, 28 बघा. मंडे सगळे मंडे कसे आले, 1, 8, 15, 22 आणि 29. इथे पण बघा, आता फक्त इथे 28 पर्यंत असणार आहे, हा 29 नसणार आहे, कारण फेब हा 28 असल्यामुळे 1 ते 28 पर्यंतचे जे दिवस आहेत, जे डे आहेत, ते फेब्रुवारी आणि मार्च यांचे सेम टू सेम आहेत. ओके, इतकं छान आहे, म्हणजे इतकं सोपं आणि इतकं मजेशीर आहे की जर कॉमन इयर असेल ना तर हा फेब्रुवारी आणि मार्च यांचे 28 पर्यंतचे दिवस सेम टू सेम असतात, पाहायची गरज नाही. ओके, तुम्हाला अजून मी एक छान ट्रिक सांगते, एक छान समजून सांगते मस्तपैकी. बघा अशी हाताची मुठ्ठी करायची, सगळ्यांनी करायची मुठ्ठी, केली मुठ्ठी सगळ्यांनी अशी. मुठ्ठी केल्यानंतर बघा हे काही भाग तुम्हाला असा वर आलेला दिसतो, आपला दिसतो ना सगळ्यांना, आहे ना. आता काय करायचं बघा, कारण तुम्हाला काही मंथ हे आपले 30चे असतात आणि काही 31चे असतात, आणि फेब तर तुम्हाला माहीत आहे फेब हा म्हणजे अलगच आहे. एक तर कारण कसं अलग आहे तो, तसा तो 28चा असतो कॉमन इयरला,
आणि लीप इयरला तो 29 असतो, त्याच्यामुळे तो 30 किंवा 30 डेज मध्ये बसत नाही. आता बाकीचे मंथ कसे लक्षात ठेवायचे, कुठला 30 आणि कुठला 31 आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छान मस्त मज्जा सांगते मी. मी पण असे शिकले होते ही मज्जा. बघा आता समजा आपण जानेवारीपासून सुरू करूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. बघा जानेवारी जर मी इथून सुरू केला, वरचा भाग उंचवटा, फेब्रुवारी खाली जो मधला आपला भाग आहे, खोलगट भाग आहे तिथे फेब्रुवारी, मार्च परत वर, एप्रिल परत खाली, मे, जून. बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, जुलैला इथे, परत इथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके परत बघा जानेवारी, फेब्रुवारी, फेब्रुवारी म्हणजे कोलगट भाग दिसतो सगळ्यांना व्यवस्थित. आता बघा हे जे वर आलेले भाग आहेत ना, हे 31 डेज. ओके वर आलेले भाग काय आहे, 31 डेज आहेत, आणि खालचे भाग आहेत ते 30 आहे, एक्सेप्ट फेब्रुवारी, फेब्रुवारी सोडून. ओके मग बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जानेवारी 31 मार्च 31 एप्रिल 30 एप्रिल नंतर मे 31 जून 30 जुलै 31 ऑगस्ट 31. बघा किती मजा आहे, तुम्हाला पटकन करता येईल. आता बघा इथे तुम्ही करणार परीक्षा एक्झाममध्ये करणार हे काहीच नाही होणार, कारण तुम्ही काय करताय इथे टॅली करताय फक्त. म्हणून इथे लक्षात ठेवायचे 31 डेजचा आहे की 30 डेजचा आहे. ओके कायम लक्षात ठेवा, नेहमीसाठी लक्षात ठेवाल बालमित्रांनो. व्हेरी गुड. आता आपण पुढे जायचं, पुढचं नेक्स्ट टप्पा बघूया काय आहे. बघा बालमित्रांनो, एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतील, बघा एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतील, आताच मी सांगितलं तुम्हाला 30 किंवा 31 किंवा 28 किंवा 29 एवढंच असू शकतात, 30 किंवा 31 असू शकतात किंवा 28 किंवा 29 असू शकतात, तो पण फेब्रुवारी. ओके त्यांना 7 ने भागले असता एकूण पूर्ण आठवडे मिळतात, बाकी शिल्लक राहतील तेवढ्या दिवसांनी एखाद्या तारखेचा वार पुढच्या महिन्यात पुढे सरकतो. बघा हे कसं समजून घ्यायचं, आता आपण बघू एप्रिल, एप्रिल किती दिवसांचा असतो बघा, एप्रिल किती दिवसांचा असतो बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एप्रिल कितीचा, 30 दिवसांचा, एप्रिल 30 दिवसांचा असतो. आता एप्रिल 30 दिवसांचा जेवढे दिवस काढले आपण 30, त्यांना 7 ने भागा, भागलं 30 ला आपण 7 ने भागूया. टू डेज उरले. बघा एकूण आठवडे किती झाले, 4 वीक्स, म्हणजे 4 वीक्स आहेत आणि हे 2 डेज असं आपलं उत्तर आलेलं आहे. ओके 7 ने भागले असता एकूण पूर्ण आठवडे, पूर्ण आठवडे फुल वीक्स 4 आणि बाकी शिल्लक राहते 2 डेज, तेवढ्या दिवसांनी एखाद्या तारखेचा वार पुढच्या महिन्यात पुढे सरकतो. म्हणजे आता इथे जर 2 डेज आले तर 2 दिवसांनी तो वार पुढे सरकणार आहे. बघूया आपण. बघा आता एप्रिल महिन्याचा आपण घेऊया हा सोमवार, 5 तारखेला कोणता वार आहे, मंडेला 5 तारीख आहे, एप्रिल महिन्यात मंडेला 5 तारीख आहे. ओके आता 5 तारखेचा कोणता वार येतो मे मध्ये ते बघूया. दोन म्हटलं की 2 दिवसांनी पुढे सरकणार आहे, 2 डेज, म्हणजे हा बुधवारी असायला पाहिजे 5 तारीख. बघा मे महिना बघा 5 तारीख आहे ना, कधी आली, बुधवारी आली, 2 दिवस पुढे सरकली आहे. म्हणजे या महिन्याच्या इथे 2 डेज उरले असल्यामुळे या महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या पुढचा महिना जो येणार आहे त्याच्यामध्ये कोणताही दिवस हा पुढे 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. म्हणजे इथे तिथे 5 तारीख कधी आली होती, सोमवारी आली होती, तर इथे 5 तारीख मात्र बुधवारी आली, मंडेला होती ती इथे वेनसडेला आली, अशा प्रकारे 2 दिवसांनी पुढे सरकतो. बघा म्हणजे जितके दिवस उरले तुम्ही असं पाहिले त्या. आता आपण एक दुसरा महिना घेऊ, मे घेऊया. मे मात्र 31 असतो, आहे ना, करून बघायचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 31 आहे. मे 31 आहे तर चला आपण त्याचे वीक्स काढू पहिले, किती वीक्स येतात ते बघूया. बघा इथे आता 3, आता काय झालं की इथे 3 दिवस तो पुढे जाणार, तो 4 वीक्स पूर्ण आहे आणि 3 डेज. म्हणजे मे महिन्यात आता आपण बघितलं ना मे मध्ये, आता इथे एप्रिलला जो सोमवारी 5 तारीख आली होती तर मे मध्ये 2 दिवसांनी पुढे गेली ती बुधवारी गेली, की वेनसडेला आली. आता मे महिन्यामध्ये 5 तारीख ही बुधवारी आहे
तर आपण जूनमध्ये त्याच्या नेक्स्टमध्ये बघा बघा 5 तारीख कुठं आली बघा. इथे बुधवारी होती मेमध्ये, आता जूनमध्ये कुठं 1, 2, 3 दिवसांनी पुढे सरकली आहे बघा. सॅटर्डेला आली, इतकं सोपं आणि इतकं मजेशीर आहे. म्हणजे तुम्ही असे दिवस काढले, समजा बघा आता 28 फेब्रुवारी आहे तर तिथे पण तसंच होणार आहे. 28 तुम्ही पहिले 4 डेज पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तो होणारच नाही. मग 29 म्हणजे 1 दिवस पुढे जाणार, म्हणजे 29 दिवस आहेत एक लीप इयरमध्ये असणार ना 29 दिवस. मग या 29 दिवसला जर आपण वीक काढले तर आपल्याला 4 वीक्स पूर्ण होतील आणि 1 डे उरणार आहे. म्हणजे या फेब्रुवारी नंतर जो मार्च येईल ना त्या मार्चमध्ये 1 दिवस पुढे सरकणार आहे. ओके, कळलं बेटा सगळ्यांना? समजलं? छान समजलं? सगळ्यांनी मला लिहून पाठवा समजलं की नाही समजलं. पटापट लिहा चॅटमध्ये सगळ्यांनी. चलो जल्दी जल्दी मला बघू द्या बरं सगळ्यांना समजलं की नाही, तर मग पुढे जाऊया आपण. सगळ्यांनी लिहून पाठवा पटापट. बघा बालमित्रांनो, प्रत्येक वर्षातील बालदिन, बालकदिन माहिती ना तुम्हाला 14 नोव्हेंबरला असतो, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला व लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला या दिवशी सारखाच वार असतो. म्हणजे एवढे 4 दिवस आहे त्या दिवशी सारखाच वार असतो. बघा आता मी 2021 आपण कॅलेंडर बघूया. ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बघा लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट, 1 ऑगस्टला काय आहे संडे आहे. बघा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संडे, बघा 1 ऑगस्टला पण संडे लोकमान्य टिळकांची जयंती असते त्या दिवशी, सॉरी पुण्यतिथी असते. 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची अण्णाभाऊ साठेंची जयंती असते त्या दिवशी. 1 तारखेला रविवार आहे, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा रविवार आहे. बालदिन, आता आपण बालदिन बघूया. बघा बालदिन दिसतोय तुम्हाला 14 नोव्हेंबर बालक दिन, जवाहरलाल नेहरू यांची जयंती बघा संडेच आहे त्या दिवशी पण. म्हणजे बघा बालदिन, शिक्षक दिन आणि लोकमान्य टिळकांची जयंती आणि शिक्षक दिन, 5 सप्टेंबर बघूया आपण. बघा तुम्ही 1 ऑगस्ट बघितलं, 15 ऑगस्ट बघितलं रविवार आहे, इकडे तुम्ही 14 नोव्हेंबर पण बघितला रविवार आहे, आणि बघा 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबरला सुद्धा रविवार आहे. म्हणजे या चारही दिवशी एकच वार असतो. आणि पुढचे पण बघा, याशिवाय प्रत्येक वर्षातील महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर, 1 मे आणि नाताळ म्हणजेच ख्रिसमस 25 डिसेंबर, या 3 दिवशी एक सारखाच दिवस असतो. हे तुम्ही शोधून काढा. हे मी तुम्हाला दाखवलं कॅलेंडरमध्ये, हे तुम्ही बघा महाराष्ट्र दिन आणि 2 ऑक्टोबर, 1 मे, 2 ऑक्टोबर आणि 25 डिसेंबरला एकच दिवस असतो का, हे तुम्ही शोधून काढायचं आहे. मग बालमित्रांनो मजा आली की नाही? छान मजा आली सगळ्यांना? हे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आणि छान काळजीपूर्वक आजचा क्लास अटेंटिव्ह राहायचा आहे, परत परत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला छान समजेल, आणि कॅलेंडरमध्ये टॅली करून बघायचं आहे. घरी 2 कॅलेंडर घेऊन बसा आणि टॅली करा. चला तर बालमित्रांनो आता कशाची वेळ झाली आहे सांगा सगळ्यांना, सगळ्यांनी सांगा मला कशाची वेळ झाली आहे. बाय बाय करण्याची वेळ झाली आहे. बाय बाय, बाय बाय ऑल ऑफ यू.